आणि नॉन साईडला येतो ओंकार. दुसरा चेंडू देखील चांगलं क्षेत्रक्षण करतोय, तो करून ते भयच्या संघाचा क्षेत्रक्षण. आणि या चेंडूवरती पंचाने धावा सांगायचे, त्या चेंडूवरती एक धावा मिळते होईल की खातं होते संघाचं खातं होते ते कैलास सर चालू सामना हा चार षटकांचा खेळ होतील असं दोन्ही संघाचे खेळाडू म्हणून घ्यायचे. सुंदर संघाला चेंडू स्वतःच्या गोलंदाज होती, चांगलं क्षेत्रक्षण करतो तो अजय. आणि आपल्या संघाचे धावा मात्र रोखतोय, धावसंख्येची राहिली एक धाव होती. एक धावसंख्या होती तीन धावा. एक षटकाचा समाप्ती तर संघाची धावसंख्या होती ती चार धावा. ओम साई चावडे संघाची धावसंख्या होती ती चार धावा. तो एक रुपये पहिल्या संघामध्ये दुसऱ्या घेऊन आलो तो त्यामध्ये बाई संघाचा. आणि याचे लिहिती घोषित रूपात एकच धाव मिळते, एक धावली संघाची धावसंख्या होती ती पाच धावा. पुढील चेंडू हलक्या टेन्शन करले चेंडू ओंकार खापरे याने या चेंडूची एक धावी संघाची धावसंख्येची सहा धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते अजून आपल्याला गोविंदे बॉलच्या संघाकडून चांगले क्षेत्र देखील पाहायला मिळत आहे. आणि या चेंडूवरती एक धावी संघाची धावसंख्येची सात धावा. काही काय म्हणतात त्यांना काही जपा ओंकार खापरे यांना. पाहूया या सामन्यावरती जर जिंकायचं असेल तर आपल्याला आणखी धावांची गरज आहे. त्या चेंडूवरती एक धावी संघाची धावसंख्या होती आठ धावा. त्या चेंडूची चार धावा मित्र संघाची धावसंख्या होती बारा धावा. आणि काहीसा आक्रमक खेळ खेळतोय तो ओंकार खापरे आपल्या संघासाठी. मला वाटतं ओंकार चावड्या संघाला आक्रमक खेळ खेळावी लागणार आहे जर हा सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल. पंचाने धावा सांगितली, या चेंडू दोन धावा मिळते संघाची धावसंख्या होती ती चौदा धावा. दरम्यान पंच षटक समाप्ती घोषणा होते, दोन षटकांचा खेळ संघ, दोन षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौदा धावा होती. व एकी गोटे दुसऱ्या संघामार्फत तिसरं षटक घेऊन आलो अजय मार्फत होतो अजय. या चेंडूवरती दोन धावा मिळते संघाची धावसंख्या होती ती सोळा धावा. या चेंडूची एक धाव मिळते संघाची धावसंख्या होती ती सतरा धावा. मला कळतो तो अजय साईडला तो कैलास. पाहुया दोन्ही खेळ आपल्या संघातले कितपत योगदान देतात जिंकण्यासाठी. सांग क्षेत्र संघ त्या चेंडूची एक धाव मिळते संघाची धावसंख्या होते अठरा धावा. दरम्यान डावातील तिसरं षटक प्रगती पटवली असून संघाची धावसंख्या होती ती अठरा धावा. नवीन आल्या खेळाडूंच्या माहितीसाठी मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना खेळला तो पाहिलाचा सामना तरुण बॉज आणि ओमकार चावडे संघात. हलके आपण खेळ करतो मात्र आणि या चेंडूवरती सुंदर शंकर चेंडू चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते ते आपल्याला तरुण बॉज संघाकडून. चांगलं क्षेत्रक्षण होत आहे. त्यामुळे पंच षटक समाप्तीची घोषणा करते, तीन षटकांचा खेळ संपतोय, तीन षटकांच्या समाप्ती तो संघाची धावसंख्या होते अठरा धावा. एक गरजेच्या मोदत अठरा धावा. व इथे कोणी पहिला आणि संघामार्फत तिसरा आणि अंतिम षटक घेऊन आला आहे तो कर्णी पॉईंट या संघाचा गोलंदाज. अवे ओंकार आपल्या संघाचे कितपत योगदान देतो. या चेंडूची दोन धाव होते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती वीस धावे होती. एक चेंडू होती चौथी धाव मिळते, एक धावी संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते. बाबा चेंडूची धाव मिळते संघाची धावसंख्या होते ती बावीस धावा. धावातील चौथं षटक प्रगती पदवती असताना संघाची धावसंख्या होते बावीस धावा. साईड लाईट सुमित अवे सुमित त्या चेंडूवरती धावाद होतोय तो सुमित. आणि दुसरा धक्का बसतो तो ओम साई चावडे संघाला सुमित चतुर्पण देते जागण्यासाठी आलाय तो साहिल. साईडला येतो ओमकार.
अभी अंतर आपके सांस्कृतिक प्रतिबंधन देते थे आणि याचे नोटीस रिफर केले होते ओमकर खापरे आणि तिसरा धक्का बसेल ओमकर सावड्या सांगायला ओमकर ते सुरू कर धावसंख्या होती ती 22 धावा 3 गड्यांचे मोबदल्यात 22 धावा त्या चेंडूवरती एक धाव मिळते दरम्यान पर्यंत षटक समाप्तीची घोषणा करतायत चार षटकांचा खेळ संपतोय चार षटकाच्या समाप्तीच्या संघाची धावसंख्या होती 23 धावा आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं माफकाचं आव्हान ठेवलंय ते ओमसाई सावड्या संघाने त्यांनी त्या ठिकाणी पैसे देऊन नाश्ता आणि चहा करण्यात यावा सामन्याला सुरुवात होते व एक पहिल्यांदा सांगा फक्त पहिल्यांदा घेऊन आता इतका चांगला गोलंदाज आपल्या संघासाठी योगदान देतो पहिल्या चेंडूवरती हलके हाताने खेळ करतो चेंडू तो अजय आणि आपल्या वैयक्तिक खातं कोणते संघाचे खातं कोणते एक जण त्यांची धाव सुरू होते एक धावा त्या चेंडूवरती हलके हाताने खेळ करतो चेंडू या चेंडूवरती धावांची संघाची धाव संघ होते दोन धावा 24 धावांचा पाठलाग करताना कळवंडे बॉईज हा संघ मर्यादित चार षटकांमध्ये 24 धावा या चेंडूतील हलक्या हाताने खेळ करतो चेंडू तिसरी धाव मिळते 3 धावांनी संघाची धावफलक तर बदलत राहत आहे त्या चेंडूतील एक धाव मिळते संघाची धाव संघ किती 4 धावा धावातील पहिलं षटक प्रगती पटवती असताना संघाची धाव संख्या होती 4 धावा या ठिकाणी आमचे सहकारी आणि ज्याने आम्हाला शत्ररक्षक म्हणून जे बक्षीस दिलंय ते आमच्या समोर सन्माननीय शुभम सुर्वे आपण या ठिकाणी आले आहात आपल्याला विनंती करतो की आपण धावसंख्या या मंचावरती नेण्याची कृपा करावी शुभम सुर्वे आपण या ठिकाणी आलेला आहात तर कृपया मंचावरची कृपा करावी शुभमजी सुर्वे यांचा शुभमजी सुर्वे यांचा सन्मान करतील बाबू बाबू आपल्या शुभ हस्ते शुभजीचा सन्मान सुंदर खेळ करले चेंडू माझ्या चेंडू व्हायचं कळाले चांगले गोलंदाज होते ती साहिब करून आणि या चेंडू की गोष्टी रूपात एक धाव मिळते सांगायची शुभ भूमिका सन्मान या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आणि तुम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती बोलू चेंडू आश्वस्त व्हायचं आहे शुभमजी सुर्वे आपण धन्यवाद या व्यासपीठावरती आपण आश्वस्त व्हा या चेंडू देखील कोणती धाव मिळत नाही हा चेंडू देखील निर्धार धावसंख्यातील 7 धावा चांगली गोलंदाजी करतो तो पाहिल आपल्या संघासाठी पाहिजे आपल्या संघाला कमबॅक करून देतो का आणि या चेंडू चांगली सिक्वेशन आणि धावा देतो तो खेळाडू पाहिजे धक्का बसतो गोलंदी पाहिजे संघाला आणि धावसंख्या मात्र मिळाली 7 धावांवरती चांगली गोलंदाजी करतो तो पाहिल आपल्या संघासाठी पाहिजे या पाहिल आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी यशस्वी ठरतो का पाहिल पाहिजे मार्ग दोन साई या चेंडूवरती एक धाव मिळते दरम्यान पंच षटक समाप्तीची घोषणा करते दोन षटकांचा खेळ संपतो दोन षटकांचा समाप्ती नंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी करून देवा या संघाला गरज होती तर पाठवी मला आपल्या संघाला कितपत योगदान देतो आणि या चेंडूवरती खाली बॉक्सवर होतोय दुसरा धक्का बसतो तो कळवंडे बॉयज संघाला अजय त्या सोबत फार मोठा धक्का म्हणावा लागेल मला आणि मारा करतो इतरा चांगली गोल होतो की आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक मिळवून देण्यासाठी आणि विजय करून देण्यासाठी चांगलं योगदान देतो तो इतराज पावे पुढे चेंडू इतराजच्या हा चेंडू काही समजलं नाहीये चांगली गोलंदाजी पाहिली होती आपण विश्वास करून धावसंख्या मात्र फिरवली 8 धावांवरती या चेंडूत गोष्टी रूपात एक धाव मध्ये एक धावीची खूण करते ते अजय कुंभार आमचे पंच
संघाची धावसंख्या मात्र वन पोस्टची 9 धावांवरती. चांगलं चित्रसन पाहिजे आपल्या सावड्या समाकडून चांगलं चित्रसन साईल करतो आपल्या समाजामध्ये धावता रोखतोय. मात्र एक धाव रोखू शकत नाही, छोटी धाव येत आहे की तो चांगलं संघाची धावसंख्या जाऊन पोचतोय 10 धावा. या चेंडूवरती शेवटी धाव मिळते, एक धावणी संघाची धाव संघ दिली 11 धावा. एक धाव मिळते चांगलं सिच्युएशन होतं, पहिल्या मध्ये संघाची 2 धावा जात होत्या, मात्र त्याने चांगलं सिच्युएशन संघाला एक धाव वाचवून दिले. 75-77 घोषणा संघाची धाव संघ होती 12 धावा. सामना असणार आहे याचा दोन्ही संघाच्या खेळाडूने त्याचप्रमाणे कर्णधारण होंगे ते चालू सामना कंपल्सरी. चांगले चांगले क्षेत्र असतील, चांगले क्षेत्र असतील आणि त्याचे धावबॅक करणं त्याच्या होते. खूप चांगलं सिच्युएशन म्हणावं लागेल आपल्याला, कैलास करून झालेला आहे आणि आपल्या संघासाठी 4 धावांमध्ये रोखतोय आणि एक बळी होतोय तो कैलास. धाव संख्यामध्ये चिरावलेली 12 धावांवरती उर्वरित 5 चेंडू आणि 12 धावांची गरज नाही लागली. 5 चेंडू 12 धावा मारला तो सुमित. आणि चौथ्याला शाबास देतो कौंडे बॉलच्या संघाला. धाव संख्या मात्र चिरावलेली 12 धावांवरती उर्वरित 3 चेंडू 4 चेंडू आणि 12 धावांची गरज तुमच्यासाठी. 4 चेंडू आणि 12 धावा. चार चेंडू आणि 12 धावांची गरज जिंकण्यासाठी कौंडे बॉलच्या संघाला पाहूया. त्या चेंडूचे दोन रुपयात एक धाव मिळते, त्या एक धावने संघाची धाव संख्या 1+1 असा 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावांवरती. आता उर्वरित 4 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी कौंडे बॉलच्या संघाला 4 चेंडू आणि 10 धावा. चांगलं क्षेत्र समाला मात्र एक धाव रुपये एक धावन संख्या धाव संख्या होते 15 धावा. उर्वरित 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा मारा तो सुमित. पाण्यातला संघाला विजय मिळून देतो का निर्णायक आणि खेळतो बॉक्स आउट होतोय. चेंडू सर्वच्या बाहेर जातोय आणि 5वा धक्का बसतो तो कळवंडे बॉलच्या संघाला. उर्वरित 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी कळवंडे बॉलच्या संघाला मारा करतोय सुमित. हा चालू सामना कंपल्सरी चेस असणार आहे, कंपल्सरी चेस सामना. सुंदर चुंबल चेंडू हे चुंबू गोष्टी दोन धाव दिले संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. आणि चालू सामन्यामध्ये